कोल्हापुरातला टोलचा प्रश्न आणि या टोलच्या प्रश्नावरून संतप्त झालेले कोल्हापूरकर आणि या संतापातून झालेला उद्रेक, हा उद्रेक थांबवण्यासाठी पोलीस प्रशासनाला आलेलं अपयश, या अपयशावरून दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, या बदल्याला कोण जबाबदार याबाबतीत विचारणा केली असता ज्योतिप्रिया सिंग याच जबाबदार असल्याची मत काही कोल्हापुरातल्या मान्यवरांनी व्यक्त केल्यात. बघूयात या प्रतिक्रिया. मी सदर घटनेबद्दल पहिला ज्योतिप्रिया सिंग यांचा निषेध व्यक्त करतो. खरं म्हणजे त्यांची मूळ जबाबदारी होती की त्यांनी स्वतः ऑन द त्या स्पॉटवरती जाऊन ती परिस्थिती त्यांनी हाताळायला पाहिजे होती. पण त्यांनी ऑफिसमध्ये बसूनच फक्त आदेश दिले होते की लाठीचार्ज करा म्हणून, ते काय बरोबर नाही. त्यावेळेस परिस्थिती अशी होती की कोणी तिथं समोर गेलं असतं तर ते पालापाचोळ्यासारखं जनतेनं त्याला हे कोण टाकलं असतं. आणि त्याची परिस्थिती शहरात उमटली असती आणि ती पहिली शिवाजी पेठेत उमटली असती आणि त्याला जबाबदार कोण, लाखोंची कोटीची जाळपोळ झाली असती त्याला जबाबदार कोण. ते जे काही झालं आहे निलंबन येडगे साहेबांचं किंवा पवार साहेबांचं ते अत्यंत बेजबाबदारपणाचं आहे आणि चुकीचं आहे आणि हे मागं घ्यायला पाहिजे. आणि मुश्रीफ साहेबांनी जसं आश्वासन दिलं आहे की ते पाळायला पाहिजे त्यांनी, ते आत्तापत्तर ह्या RIB जे हे आहेत आंदोलक त्यांचं आंदोलन चिरडायचाच प्रयत्न करत आत्तापत्तर आलेले आहेत. ते माशा पाटील असू देत आणि कोणतर असू देत, त्यांनी काय केलेलं आहे ही जसं IRIB सांगल त्याप्रमाणे ते वागत आहेत असं आमच्या तर शिवायपीठवाल्यांचं तर पक्क मत आहे. कायदा हा माणसांसाठी असतो आणि माणसांची सुव्यवस्था राखायसाठी असते. माणसांच्यातनं उद्रेक जास्त झालेला बघून जे पोलीस आहेत त्यांनी तिथली परिस्थिती बघून लोकांना जास्त काय त्रास दिला नाही, त्यांना कोऑपरेट करून त्या लोकांनी पोलिसांनी टोलच्या लोकांना परिसर चिघळणार नाही अशा परिस्थितीत त्यांना कोऑपरेट केलं. पण या ज्योतिप्रिया सिंग मॅडम आहेत ना, त्यांना राजकीय काहीतरी आत ना IRB काहीतरी असं वरदास्त आहे असं वाटतं की त्या प्रत्येकवेळी लोकांना चितन असं नाही, या कोल्हापूर जनतेविषयी त्यांना काय दुश्चित आहे काय कोणास्तो, त्या प्रत्येकवेळी कोल्हापूर जनतेच्या विरोधातच आहेत. उदाहरणार्थ गणपती म्हणा, कुठलंही म्हणा, मराठी कुठलाही सण म्हणा, त्या प्रत्येक सणाला ज्योतिप्रिया सिंग मॅडम जे मॅडम आपल्या त्या आहेत. कायदा हा सुव्यवस्थेसाठी असतो पण आम्हाला आमचं पण त्यांना कोऑपरेशन असणार आहे. पण ज्यावेळी जे जनतेचा विषय असेल त्यांच्या विरोधात त्या ज्योतिप्रिया सिंग मॅडम जातात असं माझं मत आहे. त्यामुळं मी यांच्यावर काहीतरी कारवाई व्हावी असं मी विनंती करतो. जनतेचा उद्रेक होता की हे जनतेला नको आहे, मग त्यांना पण नको, त्यांनी जनतेला कोऑपरेट केलं आणि त्यावेळी जी परिस्थिती हाताळण्यात गेली त्यामुळे त्यांचं पण योग्य आहे, त्यांना परत जागेवर घ्यावं असं मी त्यांना हे करतो. लाठीचार्ज आणि जर लाठीचार्ज केला असता तर परिस्थिती चिघळ असते, पेटवापेटवी झाली असती, हाकनाक 10-15 सामान्य माणसाचे व पोलिसांचे पण बळी गेले असते. त्यामुळं जे केलं त्यावेळी परिस्थिती योग्य होती, फायरिंग झालं असतं आणि त्यात महिला पण होत्या उपोषणाला किंवा प्रत्येक याच्यात महिला पण होत्या, महिलांचा पण हाकनाक बळी गेला असता, लहान मुलं होती, या म्हणजे पूर्ण जनतेचा कोल्हापूर जनतेचाच विषय होता. त्यामुळे ज्यावेळी जी परिस्थिती त्यांनी जे योग्य जे घेतलं म्हणजे त्यावेळी ज्या परिस्थितीला अनुकूल वातावरणावेळी त्यांनी जे स्टँड घेतला ते तो योग्य घेत. परवा जे टोल संदर्भात विठ्ठल पवार केडगे साहेब व धुळासाहेबांची बदली व विठ्ठल पवार व केडगे साहेबांचं निलंबन केलं ते अत्यंत फार चुकीच्या पद्धतीनं केलेलं आहे की कायद्याची सुव्यवस्था बिघडू नये म्हणून तिने जी भूमिका घेतली ह्या चांगल्या अधिकाऱ्यांनी ते चुकीच्या पद्धतीने यांचे निलंबन केले. ज्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे होती त्यांच्यावर केलं नाही. चोर सोडून संन्यासांच्या कारवाई केली म्हटलं तर काय हरकत नाही. कोल्हापूर वाशिनी आता मुश्रीफ साहेबांच्या व बल्टी साहेबांच्याकडे ह्याबद्दल निवेदन दिलेलं आहे की त्यांचं निलंबन थांबवा. आम्हाला आमच्या नेत्यांनी आश्वासन दिलेलं आहे की पुढच्या आठवड्यात निवेदन थांबवायचं, आपण ही बदली थांबवायचा प्रयत्न करू व निलंबन थांबवायचा प्रयत्न करू. खरं तर ते ह्यांच्या दोघांच्या कारवाई झाली ती चुकीचीच झालेली आहे. हिनी काय बघितलं आहे की कोल्हापूर शहराची परिस्थिती बघितली, बाबा बिघडू नये, बाबा परिस्थिती वाईट होती आहे, त्यांनी चांगल्या पद्धतीने ती हाताळली परिस्थिती. ते त्यांच्यावर हे ज्योतिप्रिया सिंगचं कर्तव्य होतं शहरात फिरून हे करायचं, तर त्यांनी न करता हे ह्यांच्यावर ढकलून रिकामे झालेले आहेत आणि चोर सोडून संन्याशेवर अन्याय झालेला आहे. दुसऱ्या का ढकलत आहे मग कराय, तर तुम्ही पण शहराचे प्रमुखच आहे ना DYSP म्हणून. हां, कुठल्या टोलवा त्या नाक्यावर आले नाहीत. हिनी कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून ह्या माणसाने चांगलं काम केलेलं आहे आणि यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली ती चुकीची पद्धती झालेली आहे. त्याच्यासाठी मी एवढं सांगेन की परवा म्हणजे ह्या जाळपोळ दंगा झाली आमच्या टोल संदर्भात, त्यांनी बघ्याची भूमिका घेतली असं त्यांचं म्हणणं आहे. मग त्यासाठी त्यांनी का बघ्या भूमिका घेतली नाही की कोल्हापूर शहर शांत कसं राहील ह्या दृष्टीने त्यांनी बघ्या भूमिका घेतली असं त्यांचं असं म्हणेन मी. पण ही जे निलंबीचा त्यांनी जे विचार केला आहे
तो ताबडतोब त्यांनी शासनान मागे घ्यावा. केडगे साहेब आणि आपले पवार साहेब यांची ताबडतोब ही निलंबित मागे घेऊन त्यांना आहे तसं हजर करून घ्यावं. आणि दुसरी गोष्ट एक धुळा साहेबांचं ह्या संदर्भात त्यांनी ओढलेला आहे. धुळा साहेबांसुद्धा त्यांनी जी बदली केल्या ती पण आपल्या कोल्हापूर शहराला आणि आमच्या कोल्हापूर जनतेला त्यांची जर म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याला त्यांची गरज आहे त्यांचीही बदली कॅन्सल करून ज्यांना आहे तसे ड्युटीवर हजर करून घ्यावं हे एक माझं महापौर म्हणून माझं एक म्हणणं आहे. आणि शासनांचं पण आम्ही पुढं कळवलं आहे त्यामुशी साहेब बंटी पाटील साहेब यांच्या बदली संदर्भात किंवा ह्या निलंबी संदर्भात त्यांचा बी त्यांनी बी पाठपुरा केला आहे. आणि त्यांची ताबडतोब माझे म्हणजे म्हणणं आहे की ताबडतोब तुमची बदली मागं घ्यावी आणि निलंबित पण आहेत मागं घेऊन त्यांना आयुधाची ड्युटीवर घ्यावं आणि बदलीही कॅन्सल करून हा जे कोल्हापूर जिल्ह्यांची जिल्हाधिकारी म्हणून त्यांची घ्यावी. त्यांना जसं होतं ज्योतिप्रिया तुम्ही काय करायला करत नाही त्यांनी सगळ्यांचे आरोप होता काल पत्रकारसुद्धा त्यांनी त्यांचा आरोप केलेला आहेत ज्योतिप्रियांनी त्यांचासुद्धा आम्ही निषेध नोंदवलेला आहे. ज्योतिप्रियांच्या कोण करणार आहे हे ज्योतिप्रियांनी पाठिंबा कोण आहे आम्ही त्यांचं हेच केलेच आहे. आम्ही त्यांचा निषेध नोंदवला आहे. ज्योतिप्रियासुद्धा त्यांच्या आयुर्वेद सामील असेल असं तर परत का आम्ही हे आता वाक्य बोलायला नको. ज्योतिप्रिया सिंग या एक मुजोर अधिकारी आहेत. आपल्या अधिकाराचा वापर करून कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम पोलीस अधिकाऱ्यांचं असताना अधिकाराचा गैरवापर करून कायदा सुव्यवस्था कशी बिघडील एवढंच काम ते पाहत आहेत. झालेल्या आंदोलनामध्ये पूर्ण संरक्षणाची जबाबदारी किंवा पूर्ण चार्ज ज्योतिप्रिया सिंग यांचा होता पण त्या ठिकाणी कुठल्याही नाक्यावर त्या पोचल्या नाहीत. या स्वतः पोचल्या नाहीत आणि ज्या अधिकाऱ्यांनी तिथं परिस्थिती हाताबाहेर जात असताना यशस्वीपणे सांभाळली करवीर नगरीतील स्वाभिमानी जनतेला समजवून सांगून संपूर्ण कोल्हापूर पेटलं असतं ते त्या नाक्यांपुरतं मर्यादित ठेवलं आणि या नाके जाळल्याचा चटका जास्त त्या आय आर बी कंपनीपेक्षा ज्योतिप्रिया सिंगला लागला. कारण मला असं वाटतंय की या काय आय आर बीचे हस्तक आहेत की काय. संपूर्ण शहर रस्त्यावर होतं आणि मला किंबहुना असं वाटतंय की संपूर्ण देशात संपूर्ण राज्यात टोलला विरोध आहे हे या आंदोलनानंतर सिद्ध झालं. म्हणजे संपूर्ण जनता या टोलला कंटाळलेली आहे. या भावना जाणून न घेता ज्या अधिकाऱ्यांनी यशस्वीपणे हे आंदोलन हाताळलं अशा अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करणे याला मुजोरगिरी म्हणतात. या ज्योतिप्रिया सिंग आय पी एस ऑफिसर आहेत ह्या डायरेक्ट आलेल्या आहेत आणि त्यामुळे या मुंबई पोलीस आमचे जे काही लोकल पोलीस आहेत यांच्या बाबतीत त्या म्हणजे अगदी अकसानं पाहत असतात. त्याचबरोबर लोकप्रतिनिधींच्या बाबतीत पण ते एवढ्या खालच्या दर्जाला लावून काय जाऊन काही वक्तव्य केलेले आहेत. माझ्या प्रकरणाच्या बाबतीत देखील मैं सिलेक्टेड हूँ इलेक्टेड नहीं मैं परमनंट हूँ टेम्पररी नहीं अशा प्रकारची ग्रामपंचायत सदस्यापासून राष्ट्रपती पदापर्यंतच्या सर्व लोकप्रतिनिधींचा अपमान या ज्योतिप्रिया सिंगनी केलेला आहे. या संदर्भात मी हक्कभंग देखील दाखल केलेला आहे. योग्य वेळी त्यांना या प्रकरणामध्ये योग्य ती सजा होणारच आहे. पण प्रत्येक ठिकाणी मी म्हणजे कोणतरी वेगळीच अशा पद्धतीनेचा जो काही आविर्भाव या ज्योतिप्रिया सिंग आणि त्यांच्याबरोबर आज या शहर डीवायएसपी म्हणून नेमणूक केलेल्या वैशाली माने यांना जो आविर्भाव आलेला आहे निश्चितपणे मी यांना आपल्या माध्यमातनं आज आवाहन करतोय 2014 ऑक्टोबर निवडणूक होऊन देतोपर्यंत त्यांनी या ठिकाणी थांबावं आणि त्यांना कशा पद्धतीनं काम करायला हे मी पुढच्या काळामध्ये शिकवीन अशा पद्धतीनं आपल्या माध्यमातून त्यांना आवाहन करतोय. आत्ताच आपण कोल्हापुरातल्या काही मान्यवरांच्या आणि जनतेच्या प्रतिक्रिया याबाबतीत जाणून घेतल्या. याबाबतीत ज्योतिप्रिया सिंग यांचं काय मत आहे हे आम्ही लाईव्ह कोल्हापूरच्या माध्यमातून आपणासमोर पोहोचवणार आहोत. कॅमेरा पर्सन सुरेश पाटीलसह मी निलेश निकम लाईव्ह कोल्हापूर.